आज खरुज नायटा घालवण्यासाठी फक्त तीन दिवस दिवसामध्ये दोन वेळा या उपायाचा वापर करायचा आहे तीन वर्षापासूनचे गचकर्ण कायमस्वरूपी नष्ट होईल त्याचप्रमाणे वाम काळेडा खरूज। पिंपल्स घालवण्यासाठी फक्त तीन वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खाज खरूज नायटा गचकर्णा असं कोणतेही इन्फेक्शन मुळापासून नष्ट करतो हा घरगुती उपाय मित्रांनो तुम्ही जर अशा त्वचेच्या फंगल इन्फेक्शन पासून त्रस्त असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कारण आजचा हा उपाय तुमच्या त्वचेवरील फंगल इन्फेक्शन पूर्णपणे नाहीसे करणार आहे त्याचप्रमाणे वांग काळे डाग पिंपल्स मुरुम हे देखील कायमस्वरूपी यांचा खात्मा करणार आहे त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी वेळ हा निश्चित लागतो गरज असते फक्त कोणताही उपाय नियमित करण्याची चला तर हा उपाय तुम्हाला साधारणतः तीन दिवसापर्यंत दिवसातून दोन वेळा करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता की यामध्ये आपण जे घटक ऍड केलेले आहेत किंवा जे पदार्थ आपण यामध्ये मिक्स केलेले या आहेत हे आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होणारे आहेत यासाठी आपल्याला कोणताही अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नाहीत चला तर यामध्ये कोणकोणते घटक ऍड केलेले आहेत ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी आपल्या घरामधील सहजपणे उपलब्ध होणारं किंवा किराणा स्टोअरमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सहजपणे उपलब्ध होणारं आवला तेल आपल्याला घ्यायचं आहे जे केसांसाठी खूपच लाभकारी असतं आवळ्याचे गुणधर्म आपल्याला भरपूर प्रमाणात माहितीच आहेत तर साधारणतः या ठिकाणी आपल्याला आवळा तेल दोन चमचे घ्यायचं आहे ते कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल किंवा तुम्ही जर घरी बनवलेलं शुद्ध आवळ्याचं तेल देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता कारण आवळातील हे त्वचेचं नरिशमेंट करतो यामधील विटॅमिन सी आणि हिलिंग प्रॉपर्टीज खाजेचे संक्रमण थांबवण्यासाठी मदत करतात त्यानंतरचा घटक लागणार आहे मित्रांनो आपल्याला खास घालवण्यासाठी किंवा खरूज घालवण्यासाठी आपल्याला पूजेसाठी वापरला जाणारा कापूर घ्यायचा आहे याच्या दोन वड्या किंवा ह्या ज्या दोन गोळ्या आहेत या दोन गोळ्या बोटाच्या सहाय्याने काय करायचे आपल्याला बारीक करायच्या आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण आवळा तेल दोन चमचे घेतलेलेच आहे कारण कापूर हा अँटी बॅक्टेरियल व अँटी अँटी फंगल परिपूर्ण असतो ज्यामुळे त्वचेवरील इन्फेक्शन नष्ट होण्यास मदत होते सर्वात शेवटचा आणि महत्वाचा घटक या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लागणार साधारणतः हळद आपल्याला पाव चमच्या घ्यायची आहे म्हणजे अर्ध्या चमच्याच्या अर्धा चमच्या हळद आपल्याला या ठिकाणी ऍड करायची आहे हे तिन्ही मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि एकजीव केल्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी आपल्याला कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि कापसाच्या बोळ्याला हे जे मिश्रण तयार केलेलं आहे हे, हे मिश्रण लावायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला खरोज गजकर्ण नायटा वांग काळे डाग झालेले आहेत किंवा पिंपल झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला हळुवारपणे असे साधारणतः एक ते दोन मिनटे व्यवस्थित मालिश करायची आहे त्यानंतर हे किमान दोन तास त्वचेवर राहू देऊन ते नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून फडक्याने पुसून घ्यायचे आहे लक्षात ठेवा त्वचा धुण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्स अथवा साबणाचा वापर करू नये दिवसातून दोन वेळा नियमितपणे तुम्हाला साधारणतः तीन दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला साधारण तीन दिवसापर्यंत हा उपाय करायचा आहे दिवसातून तीन वेळेस तुम्हाला अशा पद्धतीनं केल्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे साधारणतः ता दोन तास देखील तुम्हाला हे तुमच्या त्वचेवर अशाच पद्धतीनं ठेवायचं आहे तुमच्या खरुद असू द्या गचकरणाटा असू द्या किंवा तुम्हाला वारंवार बोटाच्या फटीमध्ये ज्या असते ही खरूज घालवण्यासाठी पायाच्या चिकल्या घालवण्यासाठी एकदम अतिशय साधा सोपा उपाय या ठिकाणी मी सांगितलेला आहे तर मित्रांनो मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद